गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषानं एकतीस गुंतवणूकदारांची एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगावचे निवृत्त शिक्षक सदाशिव चव्हाण मुलगा सुशांत पत्नी अनिता चव्हाण आणि पुण्याच्या श्रीकांत रामाचार आचार्य उर्फ होले हुन्नर या चौघांविरुद्ध भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याप्रकरणी पोलिसांनी सदाशिव चव्हाण आणि मुलगा सुशांत चव्हाण यांना अटक केली आहे भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव इथले निवृत्त प्रमुख शिक्षक सदाशिव दत्तात्रय चव्हाण आणि त्यांचा मुलगा सुशांत चव्हाण या दोघा बापलेकांनी गुंतवणुकीवर पंच्याहत्तर दिवसात आकर्षक परतावा देतो असं अमिष दाखवत श्रीमंत बझार या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडलं त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून त्यांनी पैसे परत देतो असं सांगत लोकांची दिशाभूल केली त्यामुळे कंटाळलेल्या गुंतवणूकदार अवघडी शालबिद्रे यांनी भुदरगड पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सापळा रचून सदाशिव चव्हाण मुलगा सुशांत चव्हाण या बापलेखांना अटक केली आहे मे दोन हजार एकवीस पासून सदाशिव चव्हाण यांनी गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्यास सुरुवात केली सुरुवातीला काही जणांचा विश्वास संपादन केला आणि नंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास भाग पाडलं श्रीमंत बजार या कंपनीचा ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये गडिंगलज इथं कार्यालय सुरू करण्यात आलं लोकांनी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले फिर्यादी शाल बिद्रे यांच्यासह एकतीस जणांकडून चव्हाण यांनी एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये भरून घेतले पण सांगितलेल्या मुदतीत आणि त्यानंतर वारंवार विचारणा करूनही परतावा तसंच मूळ रक्कम द्यायला टाळाटाळ होत असल्यानं कंपनीकडून फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली फसवणुकीच्या या घटनेमुळे भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे